इम्रान खान यांच्यावर AK-47 ने गोळीबार, रॅलीतील एकाचा मृत्यू, अनेक नेते जखमी, घटनास्थळी नेमकं काय घडलं पाहूया। पाकिस्तानमध्ये आज एका मोठ्या रॅलीत गोळीबाराने हाहाकार उडाला। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे या रॅलीचे प्रमुख होते। या रॅलीला पाकिस्तानच्या नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला होता। या रॅलीत प्रचंड गर्दी होती, पण याच गर्दीचा फायदा घेत काही नराधमांनी त्यांच्या कृत्यांचा आखलेला डाव साधला। त्यांनी इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार केला। विशेष म्हणजे हल्लेखोरांच्या AK-47 रायफलच्या निशाण्यावर इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानातील अनेक दिग्गज नेते होते। त्यांनी इम्रान खान यांच्या हत्येचा कट आखला होता असा आरोप PTI पक्षाकडून करण्यात आलाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले आहेत अशी माहिती मिळालेली आहे। या हल्ल्यात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागलेली आहे। रॅलीत अचानक 4 ते 5 नराधम आले आणि त्यांनी इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला। या गोळीबारात इम्रान यांच्या पक्षाचे काही दिग्गज नेते देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।